गाइज यात एक ते दिवस आलेले सिंगिंग करायला तिकडे असे साथे तर बघू शकता तिकडे आहेत आम्ही चाललो झेंडा गेला पाठचा पण पुढे दिसतो का आम्ही 5 किलोमीटर मागा आहोत झेंडाचे दिसतो का बघा दिसत असेल तर त्याचे मागा झेंडाचे पाय दोघांचे वाट लागले भाई याचे पायाला फोड्या फुटल्या माझा पाय सुजून एकदम भारी वाला दुखा लागला हॉटेलला जाऊ इकडे हॉटेल बिटेल बघून मस्त जेऊ आता पाणी घेऊन या पहिला कोणीतरी बोरा खा बरे सीन झाला गाईज आलो पालखी पण पुढे पालखी पण पुढे झेंडे पण पाठचे पण पुढे आम्ही दोघं पाठी काय बोलू आता पायचे एकदम हालत दाखव पुढे फोड पायला हे बघा ओम साईराम मित्रांनो तर गाईज आमचा 7वा दिवस आहे तर आता आमची पालखी निघाली पुढे आम्ही 6 निघालोय आंघोळ बिंगोल करून मस्त पैकी बाई पाणी नव्हतं भेटत थंडे पाण्याने आंघोळ केली आम्ही दोघांनी तर आता पालखी बघा पुढे निघाले तिकडे दिसते तिकडे पुढे निघाले पालखी तर आता हायवेला लागलोय आम्ही जस्ट मी शिर्डी किती किलोमीटर असेल असेल ना 35 किलोमीटर असेल 35 किलोमीटर शिर्डी आहे बाई संध्याकाळी मंदिर दाखवतो मी तुम्हाला नाही तर का बघू दाखव आणि आज मम्मी पप्पा पण येणार आहेत घरातले येणार आहेत मावशी गुशी आपल्या तर बघत राहा ब्लॉग तर आम्ही चाललो आहे आज बघू नाचायला भेटते का नाही बाई डीजे बीजेवर काल तर फूर राडा केला ढोलकीवर बघितलंच असेल तुम्ही ब्लॉग फुल मजा बघत राहा ब्लॉग गाईज आता पालखी पुढे चालली आम्ही घेतो दोघं जण दोघं जण मावशाला देतो व्हिडिओ काढायला दोघं घेतो आम्ही पालखी पालखी घेतोय चला असला असा दिवस आहे आमचा असा दिवस आहे मशा पुढे आल्यावर इथे थांबले चाय पाणी करायला बघू शकता आता मस्त पैकी फोटो काढले 2-3 इंस्टाला बघत राहा फक्त तुम्ही जयराम जयराम चाय प्यायला तर काही आपली मंडळी बघू शकता पाटे जयराम जयराम 14 किलोमीटर आता झाला असेल 13-12 किलोमीटर या ओम सैराम तर काही आता 12 नाही तर 13 किलोमीटर आहे चला तर काही दाखवतो तुम्हाला कोण भेटले बघू शकता हो
माझा व्हिडिओ का फोटो कशा आहे? हा फोटो येतो का? तुझ्या फोटो काढ माझा हा गाईज यात ते दिवशी आलेले सिंगिंग करायला तिकडे असे साथ आता बघू शकता तिकडे आहेत आम्ही चाललो आहे पुढे भेटून मजा आली जरा साईराम मजा आली साईराम 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 पुढे एक पालखी चालले बघा ससून वगैरे तर गाईज दोन शेतात ना ऊस तोडले त्यांनी एक मेन एकच तोडला दोन तुकडे केले त्याचे ते बघू शकता या साईडला ऊस आहेत हे काय रे इकन भाजी आहे गावठी गावठी भाजी आहे गाईज माझा एक पाय सुजला ते बघा भाई खतरनाक वाला त्याच्यामुळे पाठीच आहे आता हळूहळू चाललो आहे मस्त पैकी ऊस कात कात गाईज थांबा पहा आणि सावकाश जा नाहीतर या रस्त्याला अपघात होण्याची खूप आवश्यकता आहे काय रस्ता बघू शकता भाई तुम्ही एकदम मॅरेसिनवाला थोड्याच अंतरावर आता मी मेन रोडला लागू शिर्डीला म्हणजे आता 10 किलोमीटर असेल वाटतं काटा बिचले का फटाकते 20 का 6 इकडे बाजूला असतील ती साईराम साईराम काढू कशीला आता मी नाश्ता वगैरे करून निघालोय आता पुढे बघू शकता तर गाईज हे झाडं कोणते आहेत मला कमेंट करून सांगा ना जरा अननस बिग अननस खूप मोठे आहेत अननस सारखेच आहेत या साईडला पण आहेत बघा आणि डोंबिवलीची पालखी चालली सोनारवाडा सोनारपाडा येथील आपले आशिष मात्रे दादा आशिष मात्रे हां त्यांची पालखी आहे फोटो बिटो काढले बघितलं ना तुम्ही भाई आता 5 नाही तर 6 किलोमीटर आहे वाटतं शिर्डी लवकरच पोहोचू आता हां डायरेक्ट आता जेवणाला भाई आंबे झेंडा गेला पाठचा पण पुढे दिसत केलंय आम्ही 5 किलोमीटर मागे झेंडाचे दिसत का बघा दिसत असेल तर त्याचे मागे झेंडाचे पाय दोघांचे वाट लागले भाई याचे पायाला फोड्या फुटल्या माझा पाय सुजून एकदम भारी वाला दुखा लागला हॉटेलला जेऊ इकडे हॉटेल बिटल बघून मस्त जेऊ आता पाणी घेऊ द्या पहिला कोणीतरी बोरा खा बरेच झाला गाईज आलो पालखी पण पुढे पालखी पण पुढे झेंडे पण पाठचे पण पुढे आम्ही दोघं पाठी काय बोलू आता पायचे एकदम हालत दाखव पुढे
फोड पाहायला हे बघा आई बेकार हालत झाली दोघांची. जा मागे 5 किलोमीटर मागे. 5 किलोमीटर पाठे अजून आम्ही ते थांबलेत का नाही जेवण त्यांचा हो तेव्हा ते निघतील तेव्हा आम्ही तिथं जेवणाचे त्याचे जाऊ मी त्यांना थोडा आराम पण भेटेल आपल्याला काय अर्धा तास आणि चला चला जा मागे खूप मागे आहो. शिर्डीला पण नाही पोहोचलो ना. नाही शिर्डीला पण नाही पोहोचलो भाई. काय बोलू हा तर गाईज आता माझी फॅमिली पण आलेली आहे बघू शकता तुम्ही ते बघू शकता. पालखी ना लगेच ओम साईराव बघू शकता सगळे आलेले आहेत. तर थोडा फ्रेश बीस होतो आणि भेटतो तुम्हाला. चला तर गाईज आता आम्ही निघालेलो आहे पालखी निघालेली आहे जेवण जेवण वगैरे. आता पुढे बघा थोड्याच अंतरावर आहे. पाच मीटर ना नक्की ना. 5 मीटरावर आहे आता आणि चाललोय पाठनं पालखी येते तुम्ही बघा. चला ओम साईराम ओम साईराम. हा तर गाईज आम्ही शॉर्टकट मारून चाललो आहे इथे मंदिर बघा कोणतं आहे. साईबाबा हनुमान देवीचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही. खूप छान मंदिर आहे. जाता नको आपण जाता येतो तर काही दर्शन घेऊन येतो आम्ही. तर काही बघू शकता आता ओम साईराम. आता आम्ही आमच्या स्पॉटवरती पोहोचलेलं आहे. इथे आमची पालखी थांबणार आहे. आता तुम्ही बघू शकता इथे सर्व चाललेले आहेत. ओम साईराम साईराम. तर आता सगळी मंडळी चाललेली आहे पुढे बघू शकता तुम्ही. पालखी येते पुढे पाठी 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 आहे पाठी पालखी आहे बघायची आहे आम्हाला. चला हा तर गाईज आता मी शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे. किती दिवसांचा सफर होता भाई कसा आम्ही पार केला आमचा आम्हाला माहिती. आता फायनली पोहोचलेलो आहे. थंड पाण्याने आंघोळ थंडे पाण्याने भाई थंडे पाण्याने मी गरम पाण्याने आंघोळ करणार थंड पाण्याने आंघोळ करणार. हा आता शिर्डीला पोहोचलेलो आहे. आता बघूया आपला रूम फ्रेश फ्रेश होऊ कसं काय आणि सगळं. आता बघा त्या साईडला आता चला आता पोहोचलेलो आहे फायनली शिर्डीमध्ये. पालखी पण पाठी आहे आमची. आता 2 झेंडे आमचे पुढे गेले बघू शकता. आमच्या लोकेशनवर आम्ही पोहोचलेलो आहे. मला दाखवतो कुठे थांबते आमची पालखी बघा. साई पालखी निवारा बघू शकता तुम्ही. साई पालखी निवारा इथे आपली पालखी थांबते आणि इकडे 2 झेंडे आपले थांबलेले आहेत ते बघू शकता तुम्ही. इथे आत्ता चाललेलो आपण बघितला असेल आपण ब्लॉग इथे बघू शकता. आता तुम्ही तिकडे मोठा हॉल आहे तिकडे जाऊन बॅगा बिगा काढू आणि बघू बघा. Thank you.
पालखी पण आलेली आहे आमची. राजा धीरज डगी हाउ आर यू. चलो बाबा 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 चला 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 आम्ही आते चल आम्ही येतो चल चल बघा भाषा भाषा चलो चला साईराम जय साई बाबा की जय हा